जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 45 जमाती मिळून हा आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. कल्याण मध्ये देखील संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याण मुंबईच्या वतीने मुंबई ठाणे कल्याण परिसरातील सर्व आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिम ते कल्याण पूर्व रॅली काढून आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख जगाला व्हावी आणि एकजुटीचे प्रदर्शन व्हावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जवळजवळ 5 ते 6 हजार नागरिक पारंपरिक वेशभूषेत यावेळी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष प्रभुदास पंधरे, सचिव सुरेश पवार, कोषाध्यक्ष शांताराम बाबळे तसेच डॉक्टर विनोद कुमरे आणि समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज कल्याण. आजच्या या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानंतर सगळ्या आदिवासी समाज बांधवांना शुभेच्छा देतो. आणि आज जागतिक लेवलला आमचा हा फार मोठा कार्यक्रम होतो आहे. तर या आमचं कल्याण आणि मुंबईच्या वतीने कल्याण तालुक्यामध्ये सर्व समाज मिळून जवळजवळ 5 वर्षापासून 2015 पासून ही रॅली सतत वर्षानुवर्ष 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे आम्ही आयोजन करतो आणि सुरळीतपणे कोणाला धक्काबुक्की न करता ही रॅली व्यवस्थित पार पाडतो. आणि आमच्या या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला गव्हर्नमेंटने सुट्टी डिक्लेअर करावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि कुठल्या परिसरातून इथे रॅलीसाठी सगळे जमलेले आहेत? फक्त कल्याण का इतर पण आहेत? म्हणजे कल्याण तालुक्यामधून तर अमरनाथ बदलापूरचे असं काही मंडळ आमच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि अशा जवळजवळ 5 ते 6 हजार लोक आजच्या रॅलीमध्ये सहभागी आहेत. गेल्या 2013 पासून आम्ही जागतिक आदिवासी दिनाचं आयोजन करतो. संयुक्त आदिवासी उत्सव समितीच्या निमित्तानं मुंबई ठाणे या परिसरातील ज्या आदिवासी जमाती आहेत तर त्या सर्व जमाती या दिवशी एकत्र येतात आणि या दिवसाच्या निमित्तानं आमच्या प्रत्येक आदिवासी जमातीचं जे काही सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, नृत्य असेल, चित्र असेल, ज्या काही कला आहे त्याचं सादरीकरण या दिवसाच्या निमित्तानं शोभायात्रा काढून या ठिकाणी केलं जाते. त्याचबरोबर युनोकडून दरवर्षीची एक थीम ठेवली जाते जागतिक मूल निवासी दिवसाच्या निमित्तानं. जशी यावर्षी आदिवासी भाषा ही थीम आहे तर त्याच्या या अनुषंगानं प्रदर्शन या शोभायात्रेमध्ये केलं जातं आणि सर्व मुंबई परिसरातील अनेक परिसरातील आमच्या आदिवासी मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात. संयुक्त राष्ट्रामध्ये जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो. त्या अनुषंगाने कल्याणमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा, ठाणा, डोंबिवली, नवी मुंबईवासी या परिसरातून विविध 45 जमातीचे लोक, आदिवासी लोक संयुक्ततेने आपले संस्कृतीचे जतन करून एक रॅली काढतात व त्या माध्यमाने लोकांना संस्कृतीची माहिती देतात. आणि खरोखरच आदिवासी समाजामध्ये अद्यापर्यंत अशी भव्य दिव्या रॅली कल्याणमध्ये निघते इतर बघायला आपल्याला मिळाली नाही. त्या अनुषंगाने आदिवासीचे भरपूर काही गहन प्रश्न आहेत परंतु त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजेत. आणि या दिवशी 9 ऑगस्टच्या या दिवशी केंद्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. त्या अनुषंगाने सुट्टी जर जाहीर केली नक्कीच त्या समाजाला त्याच्यामध्ये सहभागी घेता येईल आणि नक्कीच त्यांचा काहीतरी त्या दिनाचं औचित्य साधून काहीतरी त्यांचं परिवर्तन होईल असं मला वाटतं. आधार न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा.